आमची ही तलवार उद्याच्या राजा समोर नतमस्तक। राणी साहेब, आपला हा मुलगा सर्वसाधारण नाही, हा मुलगा झंझावात आहे। आज मुलगा उद्या नवीन वादळ निर्माण करेल, झोपी गेलेल्या अवघ्यांना जागृती आणेल, घोर गरिबांचा मेळा करेल। हाच उद्याचा राजा असेल। महाराज, तुमच्या तोंडून हे शब्द ऐकले आणि माझं आयुष्य सार्थकी लागलं। ओ, रात्र जागून काढली, दिवस चिंतेत घालवला, अनेक यातना भोगल्या, एकाकीपणा स्वीकारला, पण प्रत्येक क्षण शिवबांसाठी, प्रत्येक घटिका शिवबांसाठी। तुम्ही दिलेली जबाबदारी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आमचा संघर्ष चालू होता। राणी साहेब, आता आपल्या कष्टांचा पांग फिटला। परंतु आबासाहेब, आम्ही तुमच्या परीक्षेत उतरलो। आम्ही तुमची परीक्षा केव्हाच केली होती? तुम्हाला बघता क्षणी बंगळुरात गौरी महाला तुम्ही पाऊल टाकलं तेव्हाच। मग एवढे दिवस काय चाललं होत? राणी साहेब, शहाजीराजे आहोत आम्ही। तलवारीवर टिचकी मारून तलवार ओळखतो आणि नजरेनं माणसांची पारख करतो। आम्ही पारख केली, आता राजा म्हणून मोहोर उठवायची। अलीजा, मेरे सब्र की इंतहा हो गई है, अब मैं खामोश नहीं रह सकता। मुस्तफा खान, देखिए मैं अलीजा, यहाँ मेरे दिल में तौहीन का धुआं उठ रहा है और वहाँ वो गुस्ताख नापाक काफर बंगलोर जाकर आराम फरमा रहा है। बात तो सही है आपकी मुस्तफा खान, फिर भी आपने उसे जाने क्यों दिया? अलीजा, ये सिवा मासूम नहीं है, आग है आग। ये दोनों हमारे सल्तनत के लिए मुश्किल पैदा कर सकते हैं। ये कैसी मनहूस पेश निगोही है वजीरे सल्तनत, कैसी मुश्किलें? जी हाँ अलीजा, चारों ओर से उठने वाली अफवाहें रुकने का नाम नहीं ले रही। अलीजा की तौहीन की, एक बच्चे ने सल्तनत के तख्त के सामने कुर्निश बजाने का अपना फर्ज अदा नहीं किया। अलीजा, वो सिवा मगरूर है, गुस्ताख है। हाँ, वो तो हम जानते हैं, फिर भी आपने उसकी बेअदबी की सजा सुनाए बगैर उसे बंगलोर जाने क्यों दिया? आवाम तो यही समझेगी कि आपने उसकी बेअदबी कबूल की है। खामोश मुस्तफा खान। गुस्ताखी माफ हो अलीजा, लेकिन मेरा कलेजा जलता है जब आवाम उस मगरूर को नवाजती है, उसे फूलों की माला पहनाती है, उसे मुजरे करती है, उसकी मासूमियत पर वारी वारी जाती है, तारीफ के कसीदे पढ़े जाते हैं, तो गहरी चोट लगती है। अलीजा, मुझे तो डर लगता है, ऐसा लगता है कि हमारे सल्तनत के खिलाफ बगावत की लहरें तेज ना हो जाए। मुस्तफा खान, हम इस तख्त पर बेवजह नहीं बैठे हैं, सियासत का ये खेल हम भी जानते हैं। दुश्मन को उसी की चाल में फंसा कर रखना, ये भी हम जानते हैं। जी अलीजा, हम कोई नमी से पेश आने वाले नहीं हैं। हमने पहले ही फरमान जारी किया है। फरमान? शाही फरमान कि शाहजी का वो बेटा सिवा और शाहजी की बेगम जीजाबाई दोनों को फौरन दक्खन की ओर रवाना किया जाए। महाराज, क्या तोंड गोड करून घ्या। एकतर शिवबा सर्व दिव्यातून बाहेर पडले, तुमच्या परीक्षेस उतरले, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यातला तणाव संपला। राणी साहेब, आम्ही तणावात अजिबात नव्हतो। खरं सांगू,
शिवबानी जेव्हा आदिलशाह बादशाहला मुजरा नाही केला तेव्हा मनोमन आम्ही देखील सुखावलोच, पण आमच्यातला राजकारणी मात्र अस्वस्थ झाला होता इतकंच. आणि शिवबान बरोबरचा अबोला, ते आले की आम्ही निघून जाणं, हा त्यांच्या परीक्षेचा भाग होता. महाराज, आदिलशाचा फरमान. आबासाहेब, आपण त्या आदिलशहाचा फरमान मुस्तकास लावता हे आम्हास मुळीच आवडत नाही. आम्हाला देखील नाही आवडत शोभा, पण आम्ही ही जी आदब दिली ती त्या फरमानाला नाही तर त्या फरमानावरच्या शाही शिक्क्याला होती, राजमुद्रेला होती. राजमुद्रा? एवढा मान असतो तिला? होय शोभा, राजमुद्रा म्हणजे सत्तेचं सार, राजसत्तेचा अर्क. ती एक निशाणी असते, जो बादशाह असतो, जो राजा असतो, त्याच्या विचारांचं प्रतिबिंब म्हणजे त्यांची राजमुद्रा. मग ही जी शाही मुद्रा आहे ती आम्हास मूर्तिमंत क्रौर्य वाटते. खरं, ही शाही राजमुद्रा क्रौर्यासाठीच वापरली जाते. लोकांना दहशत बसते त्याची, पण तसं नसायला हवं. सर्वसामान्य जनतेला राजमुद्रेचा आधार वाटायला हवा. पण असा शाही शिक्का आम्ही आजवर पाहिला नाही. तसा शिक्का नसतोच, असेलच तर मजकूर, पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आज खरंच तोंड गोड झालं. आम्ही शिवबांसाठी अजूनही काही करणार आहोत. नाही नाही राणीसाहेब, तुम्ही नाही, आम्ही शिवबांना एक भेट देणार. काय भेट देणार आम्हाला? ते तुम्ही ओळखायचं. जिजा राणीसाहेब, तुका राणीसाहेब, सईबाई, संभाजीराजे ह्या सगळ्यांनी ओळखायचं की आम्ही शिवबांना कोणती भेट देणार. आणि हो, आमच्या मनातली भेट आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी एकतर आम्हाला सांगावी किंवा आमच्या पुढ्यात आणून द्यावी. आम्ही सशांना घाबरत नाही. आम्ही ससा आहोत. नाही नाही, ससीन आहात. काय? आम्ही ससीन? हो आहात ससीन. हे बघा, आम्हाला ससीन नका म्हणू, नाहीतर आम्ही आऊसाहेबांना नाव सांगू तुमचं. सांगा सांगा. त्यांना म्हणावं वाघ गुरगुरतोय. तुम्ही आणि वाघ? मग शेपूट कुठे? त्याची चौकशी सशांनी करायची नसते तर जीव वाचवायचा असतो. बरं बरं, जास्त तोरा नका दाखवू. आम्ही ओळखलंय, महाराज साहेब भेटवस्तू देणार म्हणल्यावर फारच फुरफुरताय तुम्ही. आबासाहेब, आबासाहेब. संभाजीराजे, आज अचानक? आबासाहेब, तुम्ही शिवबांना काय भेट देणार आहात?
ते तुम्ही आम्हाला ओळखायला सांगितलं होतं ना. ओळखलं तुम्ही? हो ओळखलं. शाबास. सांगा बघू आम्ही शिवबाना कोणती भेट देणार ते. बघा बस. शाबास. उंची दागिना आहे ना. तलवार हे धैर्याचं आणि शौर्याचं प्रतीक आहे. म्हणूनच आम्ही तलवार निवडली. उत्तम केलं. आबासाहेब तुमच्या मनात हीच भेट देण्याचं होतं ना. हे मात्र आम्ही सगळ्यांसमोरच सांगू. आबासाहेब सांगा ना, म्हणजे आम्ही निवांत होऊ. नाही, हे आत्ता सांगणं उचित ठरणार नाही. अहो तुमच्या दोन मातोश्री आहेत, सईबाई आहे, जयंतीबाई आहेत, बघूया कोण कोण काय काय विचार करतायत. परंतु आबासाहेब, शिवबा ही तलवार पाहून खुश होतील ना. आम्ही खूप खूप खुश आहोत. तुम्हाला ठाऊक आहे कोणती भेटवस्तू मिळणार ते? नाही. पण आम्हाला ठाऊक आहे. आमचे दादासाहेब आमच्यासाठी तलवारीचाच विचार करतील. महाराज. राणीसाहेब या बसा. बोला. महाराज आपण शिवबांना कोणती भेटवस्तू देणार हे ओळखलंय आम्ही. ओळखलं. शाबास. बघा ना, शिवबांनी एवढे परिश्रम घेतले, 32 गुरूंकडून विद्या शिकल्या, किती मेहनत केली हो त्यांनी. हो तर, आणि त्याशिवाय का ते पारंगत झालेत. राणीसाहेब म्हणूनच आम्ही खुश होऊन त्यांना भेटवस्तू द्यायचं ठरवलंय. न विसरता येणारी भेटवस्तू. न विसरता येणारी आणि डोळे दिपवणारी भेटवस्तू आणली आम्ही. दाखवा बरं. बघा. हीच भेटवस्तू होती ना तुमच्या मनात? ते आम्ही सगळ्यांच्या उपस्थितीतच सांगू. आम्ही सांगतो बघा. धाकट्या मातोश्री एखादा दागिना किंवा रत्नाचा अलंकारच देतील. पण त्याचा आम्हाला काय उपयोग? म्हणजे अलंकार नको. सई कोणत्याही दागिन्यापेक्षा आम्हाला ती गळ्यातील कवड्यांची माळ अधिक प्रिय आहे. महाराज, अहो वर्दी न देताच येणं केलं. बर, येण्यामागचं कारण? आम्ही शिवबांना कोणती भेटवस्तू देणार ह्याचा खल सुरू आहे. संभाजीराजेंनी आता आम्हाला हिरे आणि माणकांनी जडवलेली तलवार आणून दिली आहे. त्यांनी तलवार निवडली ना. मग बरोबर आहे. ऐका तर, तुकाराणी साहेबांनी रत्नहार दिलाय. रत्नहार? खूप सुंदर आहे. आम्हाला तुम्हाला दाखवायचाच आहे. निरोप द्या, आम्ही येऊ पाहायला. निरोप तर आम्ही देऊच. पण राणीसाहेब तुम्ही काय विचार केलाय? नाही म्हणजे आम्ही काय देणार याचा तुम्हीही काहीतरी विचार केला असेलच ना. एक सांगू. शिवबांना असं काहीतरी वेगळं द्यावं. एवढा वेगळं आम्ही राहिलोच नाही. आम्ही तुम्हीच झाल्यासारखं वाटतंय. एकरूप झाल्यासारखं वाटतंय. आणि त्याशिवाय तुमच्या अपरोक्ष शिवबांना द्यावं असं आमच्याकडे खरंच काही नाही. राणीसाहेब. महाराज, तुम्ही शिवबांना जे काही द्याल ते भव्य आणि उदात्त असेल ह्याची आम्हाला खात्री आहे. जेजा. तुम्ही आम्हाला सुद्धा अशीच एक भेट दिली. भव्य, उदात्त, जेजा, स्वतंत्र दौलतीचं स्वप्न.
आम्हाला ते आयुष्यभर पुरेल एवढं आहे. आणि शिवबाना सुद्धा तुम्ही असंच काहीतरी भव्य आणि उदात्त द्याल ह्याची खात्री आहे आम्हाला. जिजा, तुमचा होरा अगदी खरा आहे. आम्ही शिवबाना असंच काहीतरी भव्य आणि उदात्त देऊ. कधी एकदा उद्याचा सूर्यनारायण उगवतोय असं झालंय आम्हाला. आम्ही शिवबांना भेटवस्तू देणार आणि ती वस्तू कोणती असेल हे जेव्हा कुटुंबातील सदस्यांना आम्ही ओळखायला सांगितलं तेव्हा प्रत्येकाने आपापल्या वकुबानुसार आणि शिवबांबद्दल असलेल्या प्रेमापोटी अशा अशा वस्तू समोर ठेवल्या. संभाजीराजेंना असं वाटलं की आम्ही शिवबांना तलवार देऊ म्हणून त्यांनी ही रत्नजडित तलवार आमच्या समोर पेश केली. याचा अर्थ आम्ही शिवबांना शौर्य आणि धैर्य देतो आहोत असा होतो. तुकाराणी साहेबांनी रत्नहार पेश केला. त्याचा अर्थ आम्ही खजिना असा लावतो. जिजाराणी साहेबांनी कोणती वस्तू नाही दिली पण जिजाराणी साहेबांनी शिवबांना एक स्वप्न दिलं जे अत्यंत महत्वाचं आणि आवश्यक असं होतं. पण हे सगळं असूनही काळावर कर्तृत्वाचा आम्ही ठसा उमटवणारी अशी एखादी वस्तू हवी होती जी सदैव चिरंतन राहील. प्रत्येकासाठी ती प्रेरणा स्रोत बने अशी गोष्ट जी मानवाच्या जीवनाचे कृतज्ञतेचे कृतार्थाचे आणि पराक्रमाचे संचित होऊन अग्रभागी विलसत राहील. अशी गोष्ट जी भक्ती आणि शक्तीचं पुण्यक्षेत्र असावी ती दया क्षमा शांती यांचं पावन तीर्थ असावी. या गोष्टीनं गुणांना उत्तेजित करावं दीन दुबळ्यांची पाठराखण करावी गोरगरिबांच्या सुखावर मायेचं छत्र धरावं आणि गढूळ झालेली लोकगंगा निष्कलंक स्फटिकाप्रमाणे करावी. अशी कोणती गोष्ट असू शकेल? हो म्हणजे एवढी सर्वव्यापी गोष्ट आमच्या तरी पाहण्यात नाही महाराज. तशी गोष्ट आहे पंत आणि ती या तबकात ठेवली आहे. एवढी छोटी गोष्ट आणि एवढी सर्वव्यापी. गोष्ट छोटी आहे पण सर्वव्यापी आहे. जेव्हा ती या मलमली आवरणातून बाहेर येईल आणि शिवबांच्या हातात जाईल तेव्हा ती विश्वरूप धारण करेल. विश्वाला ती वंदनीय ठरेल. अशी कोणती गोष्ट आहे महाराज? ती वंदनीय ठरेल आणि ठरली तर ती लोककल्याण करेल. प्रतिपदेच्या चंद्रासारखी ती हळूहळू विकसित होईल. आम्हाला ठाऊक आहे आपण सगळेच उत्सुक आहात ती गोष्ट बघण्यासाठी पण आम्ही मात्र त्यावर खूप कष्ट घेतलेत. रात्रंदिवस विचार केलाय ती गोष्ट कशी असावी काय असावी. मग शिवबांचा स्वभाव धर्म लक्षात घेता आम्ही जणू त्या गोष्टीचा ध्यासच घेतला आणि अखेरीस ती गोष्ट साकार झाली. राजमुद्रा ही तर राजमुद्रा कोणासाठी? आपल्या शिवबाराजांसाठी. होय, शिवाजी राजेंसाठी.